आजपर्यंत रसल घेतली, आजपासून 10 दिवस, 10 दिवस त्यांना आपण दिले, 10 दिवसात सगळी साफसफाई इथं जे जे काय व्यवस्था करता येईल त्यांना अतिशय चांगल्या दर्जाची नाही झाली तर 10 दिवसामध्ये नारायणगाव बस स्थानकाचं जे ऑफिस आहे ना ते फोडणार म्हणजे फोडणार, लक्षात घ्या। छत्रपती महाराज शिवाजी महाराजांच्या पवित्र अशा जन्मभूमीमध्ये जुन्नर नगर परिषदेमध्ये हा जो बस स्थानक आहे याची अतिशय दुर्दशा झालेली आहे आणि या ठिकाणी जे प्रवासी येत आहेत त्यांचे अतिशय त्यांचं या ठिकाणी जाण्यायेण्याचं जे त्यांची व्यवस्था होत नाही, या ठिकाणी लाईटीची व्यवस्था नाही, या ठिकाणी एक हायमॅक्सची गरज आहे। या वेशीच्या पुढं तुम्हाला माहिती म्हणून सांगतो मक्रंद भाऊ, आमच्या ग्रामपंचायतचे हद्द आहे तिथं, तर इथून जे नारंगावला जाणारे लोक असतील, शिरवलीला जाणारे लोक असतील किंवा इकडं माबरवाडी असेल तर त्यांच्याला जाण्याची या ठिकाणी सोय नाही, ते तिथला या ठिकाणी जाण्याची सोय नसल्यामुळे ते पायी पायी जातात आणि अतिशय म्हणजे दुर्भाग्य आहे आमचं। हे पहिलंच काम व्हायला पाहिजे नव्हतं, परंतु आता मकरंद भाऊंनी जे काम हातात घेतलं त्यांचं पण मी मनपूर्वक स्वागत करतो आणि हे काम लवकरात लवकर होणे गरजेचं आहे असं मी या ठिकाणी सांगतो। त्यांनी जो प्रश्न मांडला होता याला परिस्थितीला कारण काय? कारण असं आहे की आता भरपूर दिवस झालेले आहेत आपल्या लॉकडाऊनमध्ये बंद होतं आणि हा आपला पिकअप शेड म्हणून आपण एक चालू केलेला आहे, नवीन स्टँडचं काम तिथं जुन्या स्टँडमध्ये केलेलं आहे, तर पिकअपसाठी आपण कंट्रोलरला तशा सूचना पण दिलेल्या आहेत का याकडं लक्ष द्या म्हणून आणि साफसफाई पण ठेवायला सांगितलेली आहे आणि सर्व बस चालकांना सांगितलेलं आहे, वाहतूक नियंत्रक शिक्का पण मारून देतो, तर प्रत्येक गाडी ही स्टँडमधूनच गेली पाहिजे। आता पाहिली का तुम्ही साहेब इथे थांबले? बरोबर आहे, पण सध्या थंडी पडल्यामुळे ऐकायला, हे स्टँड किती दिवसापासून चालू आहे? वर्षापासून। किती वर्ष झाले अंदाजे? पिकअप स्टँड व्हायचं कारण जुन्नर बस स्टँड आहे, लक्षात घ्या, जुन्नर शहरातले वरचे जे लोक आहेत आदिवासी पट्टा जो वरचा आपला आहे तिथे आणि इकडच्या साईडला म्हणजे जुन्नर शहरामध्ये इकडच्या साईडचे जे लोक आहेत शहरातले आणि इकडच्या साईडचे जे गाव आहेत त्यांच्यासाठी स्टँड महत्वाचं आहे। लघवी करताना दिसतात अक्षरशः इथं घाण संडास करून ठेवतायत, त्यांना बोलायला जावं तर भांडणं करतात, भांडणं होण्यापेक्षा आम्ही गप्प बसायचं पाहतो आणि घाण सुद्धा नगरपालिकेची एक गाडी येते कचरा डेपोची, मग त्या लोकांना कचरा डेपो मध्ये टाकायला काय होतं, सगळी घाण इथं टाकतात, त्याच्यामुळे आम्हाला डास वगैरे होतात, खूप त्रास होतो आम्हाला इथं, त्याच्यापासून तुम्ही आम्हाला सहकार्य करा बस आमची एवढीच इच्छा आहे। आतापर्यंत कुणी आलं नव्हतं पण आता तुम्ही आले, तुम्ही पहा आता बरं वाटलं आम्हाला। एसटी महामंडळाला हा प्रश्न आहे की तुम्हाला हे असं ठेवायचं होतं, व्यवस्था करायची होती, तर मग ही खाजगी जागा तुम्ही हस्तांतरित केलेली आहे, ही खाजगी जागा आहे इथं लोकांची, ही काय महामंडळाची जागा नाही, कुणाची नगरपालिकेची जागा नाही, ही इथं रहिवाशी इथले लोक यांची खाजगी जागा आहे, ही तुम्ही घेतली, ही कशाला घेतली, ही अशी अवस्था त्यांची इथल्या लोकांची अशी दुरवस्था करायला? प्रवाशांच्या सेवेसाठीच घेतली, प्रवाशांच्या सेवेसाठी आणि लोकांच्या सेवेसाठी, मग सुविधा द्या। हा जुन्या बस स्थानकाचा कमीत कमी 4 ते 5 दिवसापूर्वी आमचे मित्र अय्याजभाई जमादार व मकरंद भाऊंना मी फोन केला, या जुन्या बस स्थानकाची व्यवस्था अशी भयंकर होती का इथं तुम्ही बघतच आहे। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या आम्हाला लाज वाटते का आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीत राहतो, हे बघा तुम्ही काय स्टँड आहे काही जुन्या लाज वाटते, ते स्टँड कडे बघून माणूस थुकला अशी असे व्यवस्था झालेली आहे। जुन्नर तर प्रथम स्टँड आहे ते, तर ते माझी विनंती आहे लोकरे साहेब हे नवीन स्टँड चांगलं इमारत व्हावी नक्कीच नक्कीच, आणि हे त्या 8-10 दिवसामध्ये का नाही आलं तर मनसे स्टाईलने ते धडाला शिकवलं बरोबर आहे। सुंदर या स्टँडची अवस्था पाहिली, कोणी अधिकारी असो कोणी काय सांगू, साहेब जरी म्हणतात मी 15 दिवसापूर्वी आलो तर आम्ही जाता येता पाहतो या स्टँडची अवस्था आहे ती बिकट आहे, ती बिकटच 60-70 वर्षापूर्वीचं हे जुनं स्टँड, स्थानिक लोकांनी याला खासगी जागा दिली, त्याच्यानंतर जागा कमी पडली म्हणून वरती नवीन एस टी स्टँड झाल्यानंतर हे स्टँड दुर्लक्षितच झालं, त्याच्यानंतर ज्या गाड्या खालून इथं जे स्टँडवर थांबायला यायला पाहिजे त्या बाहेरूनच तसं जातात आणि इतरची आताची परिस्थिती पाहिली तर आपल्याला सर्व इथील स्थानिक लोकांनी सांगितली आहे, इकडं सगळी घाणी, इथं एकतर शौचालय नाही, लघवीसाठी मुतारी नाही,
किंवा पिण्याच्या पाण्याची सोय नाही. जागेत अतिक्रमण तुम्ही पाहिलं तर ठेकेदारांनी मोर्या टाकल्या, तिथं कोणी दगडी टाकल्यात, कोणी त्यांच्या कामाच्या विटा टाकल्यात, कवर हे सहन करायचं. आणि साहेब तुम्ही जरी सांगत असाल, तुम्ही शेजारच्या तालुक्यातील जवळचेच आहेत, जुन्नर तालुका आणि आंबेगाव तालुका काही लांब नाही. माझी तुम्हाला एक माफक अशी अपेक्षा आहे की तुमच्या काळात हे एसटी स्टँड चांगल्या प्रकारे सुसज्ज असे होऊन इथं शौचालय, मुतारी, पाण्याची व्यवस्था आणि ही सगळी घाण काढून इथल्या रस्त्याचं चांगलं काम होऊन इथून गाड्या आतमध्ये गेले आल्या पाहिजे. आणि येत्या 10 दिवसात ही सगळी घाण आपण काढली नाही तर मनसे स्टाईलनी ही घाण काढून आपल्या टेबलावर आणून टाकली जाईल. याच्यापूर्वी सुद्धा आमच्यावर पाटे साहेबांना आमच्यावर एसटी महामंडळाच्या भरपूर केसेस चालू आहे. आम्हाला केस झालं, गुन्हे दाखल झाले, काही फरक पडत नाही. आम्ही पहिल्यांदा हात जोडतो, नंतर हात सोडतो. आणि कसं होतं, एसटी जी बाहेरून जाते ती आतून गेली पाहिजे, कारण इकडचं शिरोली असेल, आगर असेल, बादशा तलाव असेल, इथल्या स्थानिक लोकांना इथे येऊन थांबावं लागतं. कोणी नवीन एसटी स्टँडला वरती जात नाही. आज जर बाजारपेठ पाहिली, नवीन एसटी स्टँडला थोडी कमी, पण लोकांचं जाणं येणं बाजारपेठ खालची वेळेस या जुनी बाजारपेठ इथे असल्यामुळं लोकांची गैरसोय होता कामा नये. तसेच इथे गर्दुले लोक गांजा ओढणे, दारू पिणे, बाटल्या बिटल्या सर्व काही पडलेलं आहे. याला तुम्हीच कारणीभूत आहे असं काही नाही, पण तुम्ही आता आलात, तुम्ही एक सक्षम असे अधिकारी आहात. आमची तुमच्याकडून अपेक्षा आहे येत्या 10 दिवसाच्या आतच साफसफाई करून साहेब पुढची प्रोसिजर तुम्ही चालू करावी, अन्यथा मनसे स्टाईलने धूमधडाका होईल. धन्यवाद. जय महाराष्ट्र. सगळ्यात 50 ते 60 वर्षापूर्वीचं जुनं एसटी स्टँड. शिवजन्मभूमीत आपण प्रवेश करत असताना प्रथमच एसटी स्टँडचं दर्शन होतंय, त्याची जर आज दुरावस्था पाहिली, संपूर्ण मोडकळीला आलेला आहे. माझी शासनाला परिवहन मंत्री अनिलजी परब साहेबांना विनंती आहे. परब साहेब, जुन्नर तालुक्याकडे आपलं दुर्लक्ष झालंय, आपण लक्ष देत नाहीये. उद्धव साहेबांना विनंती करतो की शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे, या जन्मभूमीमध्ये 50 ते 60 वर्षापूर्वीचा जुन्या स्टँडची ही दुरावस्था जर पाहिली तर आज घाणीचं साम्राज्य झालेलं आहे. खड्डे पडलेले आहेत, डास, मच्छर यापासून सर्वसामान्य जनतेला त्रास होतोय. पाठीमागे लोकवस्ती आहे, समोरची बाजारपेठ आहे, बाजारपेठेत येणार आहे जवळचे नागरिक. मार्केटिंग केल्यानंतर जुन्या स्टँडला येतात, नवीन स्टँड त्यांना लांब पडतं, तर त्या स्टँडवरती गाडी न येता नवीन स्टँडवरनं हायवेने गाडी निघून जाते. तर आमची परिवहन मंडळाला, डेपो मॅनेजरला, कार्यकारी अभियंते पुणे यांना विनंती आहे की साहेब आपण आजपासून 10 दिवसाच्या आत जर ह्या एसटी स्टँडची सुधारणा केली नाही, तुम्हाला आम्ही 10 दिवसाचा अल्टिमेट देतोय. आजपासून 10 दिवसाच्या आत संडास, बाथरूम, पत्रे नवीन टाकायचे आहेत, खड्डे बुजवायचे आहेत, आजूबाजूचा परिसर स्वच्छ करायचा आहे, आणि हा बस डेपोच राहिला पाहिजे. तुम्ही काय म्हणाल होते साहेब, याला आम्ही काय करणार आहात? पिकअप शेड होणार नाहीये, कारण 50 ते 60 वर्षापूर्वीच जुनं स्टँड आहे, हे स्टँडच राहिलं पाहिजे. आमची विनंती आहे, जर तुम्ही 10 दिवसाच्या आत जर हे स्टँडचं पूर्ववत काम केलं नाही तर आम्ही मनसे स्टाईलने आता हात जोडतोय, नंतर आम्ही हात सोडणार आहोत. ही आम्हाला तुम्हाला विनंती आहे. कार्यकारी अभियंता पुणे साहेब आपण इथे या, ही अवस्था बघा, आणि लवकरात लवकर उद्यापासून सदर जुने स्टँडचं काम पूर्ववत चालू करा. जय मनसे. माझे मित्र सुभाष शेख यांनी मला गणपतीच्या काळामध्ये 6-7 दिवसापूर्वी सांगितलं की जुन्नरच्या जुन्या बसस्थानकाची अवस्था फार बिकट झालेली. त्यानंतर आम्ही मावळात आमचा प्रवास होता, येता येता आम्ही 11 वाजता या ठिकाणी आलो. आल्यानंतर येसुभाईंनी आम्हाला सगळं दाखवलं या ठिकाणी ही परिस्थिती. अक्षरशः इथं अंधार होता. मुंबईला जे साखी नाक्यावर जसं प्रकरण झालं ते ह्या इथे होऊ शकतं, ह्याला जबाबदार कोण? आणि इथं धार्मिक स्थळ आहे, त्या धार्मिक स्थळाचे तिथं लोक शौचालयाला वगैरे जातात. येत्या 8 ते 10 दिवसात तुम्ही हा प्रश्न सोडवला नाही तर मनसे स्टाईलने तुमचे जे मेन ऑफिस आहे ते गनिमी काव करून आम्ही फोडणार, म्हणजे फोडणार. जे मनसे शिवजन्मभूमी जुन्नरचं वरचं स्टँड आणि जुन्नरचं इथलं खाली जे स्टँड येते, अनेक वर्षापासून साहेब स्टँड येते. मला तर वाटतं की आपला जन्मही नसेल त्या काळापासून स्टँड, परंतु अतिशय दयनीय अशी अवस्था या ठिकाणी आहे. एकतर ते शेड सगळं पत्र्याचं शेड आहे, ते गळत आहे पहिली गोष्ट. दोन्ही साईडला काही जिथं तुम्हाला सांगतो वीज नाही. त्याच्यानंतर इथं
इथं म्हणजे अशी काहीच अशी इथं इथं सगळे खड्डे पडलेत रस्त्यावरती, रस्त्यावर आत येणारे याच्यासाठी खड्डे. त्याच्यानंतर काही ठराविक दिवसापूर्वी मला वाटतं 3 वर्षापूर्वी ते सर्वेक्षण भिंतीचं काम चाललं होतं, तर त्याच्या साईडचे दगड सगळे तसेच पडलेले, त्याला 3 वर्ष झाले. त्याच्यानंतर पाईप पडले आसपास, इकडं सगळीकडे घाण आहे. आपण ते सगळे आता पाहणी दौरा केला, सगळ्यांनी सांगितलं, प्रश्न तुम्हाला समजला आहे. परंतु हा प्रश्न आपण म्हणजे आम्ही सांगण्याच्या पूर्वी आपल्याला समजायला आहोत, परंतु आपलं समजलं नाही. स्थानिक कार्यकर्ते दिशुभाईंनी सांगितलं, त्याच्यानंतर बरेच इकडे सर्वांनी मला वाटत आयोजनी सांगितलं, 4-5 दिवसापूर्वी आम्ही आलो होतो. 4-5 दिवसापूर्वी आम्ही आल्यानंतर पाहिली परिस्थिती इथे येऊन, यांनी आम्हाला बोलवलं होतं. सगळे जुन्नरचे स्थानिक लोक आले तिथे आणि त्यांनी सांगितलं, परंतु आपल्याला ते समजायला होतं पण ते आपल्याला समजलेलं नाही. आज सुद्धा मी त्या डी सी साहेबांना, ते पुणे जिल्ह्याचे मेन आहेत, ते आज नारायणगाव दौरे होते, त्यांना मी फोन केला होता. ते नुकतेच थोडेसे पुढे गेले, ते म्हटले मी पुढच्या हप्त्यात येतो. त्याच्यानंतर आगार प्रमुखांना त्यांनी फोन करून सांगितलं, पण आगार प्रमुख नारायणगावमध्ये असताना सुद्धा त्यांनी थोडीशी पळवाट काढली. मला ऍक्सिडेंट आधी पहिले म्हटले डी सी साहेब आलेले अपघातासाठी गेले, अपघातासाठी गेले. आता ती पळवाट आहे का काय आहे का, ते घाबरून आले नाही का तशीच गेलेत काय सांगता येत नाही, कारण नारायणगावमध्ये काही दिवसापूर्वी घटना झाली होती. परंतु मी आता इथं सांगतो, सर्वजण आहेत, मनसे स्टाईल काय आहे, कारण राजकारण घेण्याचा विषय नसतो, परंतु तू घ्यावा लागतो काय. मनसे स्टाईल काय आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, त्यामुळं हा जर विषय सुटला नाही, हे सगळं सर्व कामा नुसतं साहेब साफसफाई नकोय आम्हाला, हे सर्व कचरा उचलणं, जे काय करता येईल. इथं शौचालय नाही महिलांसाठी, तुम्हाला सांगतो, पाण्याची व्यवस्था नाही, इथे लाईट नाही आहे, त्यामुळं अजून इथले खड्डे हे खड्डे भरले नाही. नुसतं आपलं टेम्पररी तुम्ही येणार हे काढणार गवत आणि काढणार असं नको आहे. सर्व जे काही चांगले रेडेकर साहेबांना बोलवा, ते स्थापत्याचे प्रमुख आहेत, अभियंता आहे, त्यांनी घरी येऊन व्हिजिट केलं पाहिजे. एक जुन्नर शिवभूमी आहे, या जुन्नर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण महाराष्ट्रामध्ये आपलं नाव आहे, आणि याच्यासाठी एक आदर्श असं स्टँड कसं करता येईल याच्याकडे आपलं कोणाचंच लक्ष नाहीये. तर आपण या ठिकाणी जे काय करता येईल त्याचं तुम्ही टेंडर काढा, काही त्याला ठराविक दिवस लागतील मला माहिती आहे, 8 दिवसात होणार नाही, पण 8 दिवसामध्ये जे काय तुम्हाला करता येईल सगळी साफसफाई, हे सगळं जे काय करता येईल ते चांगल्या पद्धतीत करा. आणि हे जर तुम्ही नाही केलं तर लाईटचा सुद्धा विषय येतं, लाईट सुद्धा नाही येते, लाईट नसल्यामुळे महिला इथे येत नाही, महिलांना जायला असुरक्षित वाटते. शिवजन्मभूमीमध्ये जर लाईट नसल्यामुळे स्टँडवरती महिलांना असुरक्षित वाटत असेल तर मग आम्ही याच्यापेक्षा दुर्दैव नाही. आम्हाला काय करता येईल ते आम्ही करू. आणि तुम्हाला एक सांगतो साहेब, हे जर नाही झालं 10 दिवसामध्ये, आता सगळ्यांनी सांगितले, आमच्या तालुका अध्यक्षांनी सांगितले, सर्व स्थानिक आहेत, आता इथे बाबा आहेत आमचे, सगळ्यांनी सांगितले, सर्वच पदाधिकारी उपस्थित या ठिकाणी, योगेश भाऊ थोडक्यात सर्वजण आहेत. जर तुम्ही हे केलं नाही तर 10 दिवसामध्ये बरं का, आहे गनिमी गावा नाही आपल्याकडे, आपल्याकडे फोडणार म्हणजे फोडणार. नारायणगावचं एसटी स्टँड तुम्हाला सांगतो, बस स्थानकाचं ऑफिस, त्याची वेळ नाही येणार, त्याआधीच काम होऊन जाईल. हे बघा, आम्ही तुम्हाला सांगितलं, अल्टिमेटम दिलाय, हे नाही झालं तर आम्ही ते ऑफिस फोडणार. किती गुन्हे दाखल झाले. आणि तुम्हाला सांगतो साहेब दुसरं, आम्हाला तुम्ही नंतर सरकारी कामाला अडथळा दाखल होणार, परंतु इथल्या पोलीस स्टेशनचे मी सांगणार, आम्ही भेटणार. तुमचा कर्तव्यात कसूर झालाय, तुमचा हलगर्जीपणा झालाय, तुम्ही याच्याकडे लक्ष दिले नाही, हे गुन्हे सुद्धा तुमच्यावर दाखल होणार. प्रथम हे लक्षात घ्या, प्रथम दाखल होऊन आमच्यावर दाखल करा, याच्यासाठी काळजी घ्या. 10 दिवसामध्ये हे झालं नाही तर मग आम्ही रस्त्यावर आहोत. एवढं सन्माननीय राज साहेब ठाकरे यांचा.